नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच एन पी एस हा भारत सरकारने सुरू केलेला निवृत्ती बचत योजना आहे ज्याचा उद्देश व्यक्तींना निवृत्तीच्या काळासाठी बचत करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे uh, हा ही जी प्रणाली आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी पी एफ आर डी द्वारे नियमन केला जातो आणि कमी खर्चाचा तसेच कर अर्थसहाय्यक मार्ग म्हणून निवृत्तीसाठी तयार करण्यासाठी उपयुक्त आहे यानंतर याच बघितलं तर, तर निवृत्तीच्या वेळेस म्हणजे निवृत्तीनंतर जे आहे संपूर्ण जमा रक्कम झेड रक्कम जे आहे तुमची जमा आहे त्यापैकी साठ टक्के साठ साठ पर्सेंट जे आहे रक्कम एकत्रित स्वरूपात काढता येते ज्यावर कर लागू होत नाही उर्वरित चाळीस टक्के रक्कम जे आहे वार्षिक खरेदीसाठी वापरली जाते ज्यामुळे निवृत्तीनंतर दर महिन्याचा पेन्शन प्राप्त होतो तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला तुम्हाला जे आहे तुमच्या डीएम कडून मेसेज आलेला असेल की एन पी एस रजिस्ट्रेशन जे आहे तुम्हाला करणं गरजेचं आहे तर आज आपण पूर्ण प्रोसेस बघणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही नॅशनल जे एन पी एस आहे नॅशनल पेन्शन स्कीम किंवा सिस्टम ते 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 जाए हो। तर ते त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे आपण या पोर्टलवरून सी एस सी पोर्टलवरून बघणार आहोत तर मित्रांनो ते करणे गरजेचे आहे तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस रिटायर होताल त्यावेळेस तुम्हाला काम येईल तर मित्रांनो पोर्टलमध्ये तुम्हाला जे आहे सर्चमध्ये तुम्हाला एन पी एस हे सर्च करायचं आहे त्यावरती तुम्हाला दिसेल नॅशनल पेन्शन त्यावरती क्लिक करून तुम्ही जे आहे नवीन पोर्टलवरती जाणार आहात आता इथे तुम्ही बघू शकता की तुमच्या समोर जे आहे वेगवेगळे ऑप्शन्स मेनूज तुमच्या समोर आलेले आहेत आता मित्रांनो यामध्ये जे आहे तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता लॉग इन प्रकारे करायचं आहे तर या ठिकाणी तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी म्हणजे कोणासाठी व्हीएल साठी जे आहे स्पेशल लॉग इन ऑप्शन दिलेलं आहे त्यामुळे ऑप्शन वरती आपण जे क्लिक करून जे आहे लॉग इन करू शकतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण स्कीम त्यांचं जे पेन्शन कॅल्क्युलेटर वगैरे सगळं दिलेलं आहे या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतर तुमचं एक सर्टन वय झाल्यानंतर तुम्हाला ती पेन्शन जी आहे मिळत राहणार आहे आता आपण या ठिकाणी मधून जे आहे बघू शकता तुम्ही वेगवेगळे होम आहे त्यानंतर आपण व्हिएली लॉग इन करून घेऊया जेणेकरून पुढची प्रोसेस आपल्याला करता येईल येस म्हणून त्यांना ऑथॉरिटी द्यायची आणि आपल्याला समोर जायचं वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीने वेगवेगळे चार ऑप्शन या ठिकाणी येणार आहेत कस्टमर रेजिस्ट्रेशन अडिशनल कंट्रीब्युशन तर आपल्याला कस्टमर रेजिस्ट्रेशन यावरती क्लिक आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एन आणि कार्व्य हे दोन ऑप्शन दिसतील तर मित्रांनो आपल्याला कार्व्य यावरती फर्स्ट ऑप्शन जे आहे त्यावरती क्लिक करायचे आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जे आहे तीन ऑप्शन येतील तर याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हेल्प बाय डीएम म्हणजे तुमच्या डीएमनी जे आहे तुम्हाला यामध्ये मदत केलेली आहे आता यामध्ये तुमचा जो डीएम आहे त्यांचं नाव येणार आहे आणि त्यांचं नाव आल्यानंतर जे आहे या ठिकाणी तुमचा पॅन नंबर जो आहे तुम्हाला द्यायचा आहे आता या ठिकाणी मी माझा पॅन नंबर जो आहे देत आहे मित्रांनो पॅन नंबर जो आहे आरामात भरायचा आहे जास्त घाई गडबड या ठिकाणी अजिबात करायची नाही सबमिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता एक नवीन पेज नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे इथं बघू शकता तुम्ही स्मार्ट इन्व्हेस्टमेंट सेव्ह टुडे स्पेंड टुमारो या वेगवेगळे त्यानंतर वरती जे आहे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे की सबस्क्रायबर रजिस्ट्रेशन त्यावरती तुम्हाला इंडिव्हिज्युअल सबस्क्रायबर जे आहे सिलेक्ट करायचंय आणि त्यामधूनच या ठिकाणी जे आहे तुम्हाला नाव जे आहे ॲज पर पॅन कार्ड असं टाकायचं आहे की तुमचं पॅन कार्ड वरचं जे नाव आहे तेच या ठिकाणी किंवा त्या पद्धतीने जे आहे नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचंय त्यानंतर सेकंड ऑप्शन तुम्हाला येणार आहे मित्रांनो मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर जो आहे या ठिकाणी द्यायचा आहे पॅन कार्ड नंबर अजून एकदा भरायचा आहे आरामात भरा सावकाश भरा व्यवस्थित डिटेलमध्ये जो आहे आपल्याला फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी पॅन नंबर दिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डेट ऑफ बर्थ जी आहे तुमची जन्मतारीख या ठिकाणी द्यायची आहे आता जन्मतारीखचा फॉर्मॅट जो आहे डेट डेट मंथ आणि जो आहे वर्ष आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यामध्ये तुमचं डेट म्हणजे तारीख टाकायची आहे स्लॅश द्यायचा आहे महिना लिहायचा स्लॅश द्यायचा आहे आणि आपला जन्म इयर लिहायचा त्यानंतर मेल आय जो आहे तुम्हाला द्यायचा आहे जो पोर्टलला लिंक असेल तो दिला तरी चालेल त्यामुळे काम अजून सोपं होईल त्या ठिकाणी मी मेल आय डी टाईप करतोय व्यवस्थितरित्या आणि मेल आय डी टाईप झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली रेसिडेन्स स्टेटस जे आहे तुम्हाला दाखवेल ज्या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्टेड आहे इंडियन आणि त्यानंतर खाली आय वरती क्लिक करायचं आहे जर क्लिक नसेल तर चेक नसेल तर आणि क्लिक केल्यानंतर चेक केल्यानंतर आपल्याला जे आहे वरती जे आहे क्लिक करून जे आहे नेक्स्ट पेजवर जायचं आहे तर या ठिकाणी मी कंटिन्यू वरती क्लिक करतो आणि नेक्स्ट पेज हो वरती आपण जाऊया त्याच्या अगोदर तुम्ही पूर्ण डिटेल जे आहे चेक करून घ्यायची आहे काही चूक असेल तर ती सुधारून घ्यायची आहे आत्ताच्या आता नंतर पुन्हा सुधारता येणार नाही किंवा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे जेव्हाचे तेव्हा करून घ्यायचे आहे यानंतर मित्रांनो तुमच्या रेजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुम्हाला जो आहे जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज येणार आहे आता मेसेज आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी जो आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे ओटीपी व्यवस्थित भरायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करायचंय व्हेरीफाय ओ टी पी वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे आहे नवीन पोर्टल वरती जे आहे येणार आहात या ठिकाणी दोन प्रकारे जे आहे केवायसी ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे या ठिकाणी ऑनलाइन आधार किंवा परमनंट अकाउंट नंबर किंवा त्याला जा आपण पॅन असं म्हणून मी आधारने करतो आणि प्रोसिड करायचं प्रोसिड केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुमचा आधार नंबर आपल्याला द्यायचा आहे आधार नंबर व्यवस्थित भरायचा आहे आणि आधार नंबर भरल्यानंतर या ठिकाणी जे आहे आपल्याला कॅपाचा जो आहे तो फिल करायचा आहे या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या रेषा वगैरे आहे आणि तो कॅपचा जो आहे आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे व्यवस्थित चेक करून घ्या आणि नेक्स्ट वरती क्लिक करा आता नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा तुम्हाला अजून एक ओ टी पी ज्याला आपण म्हणू तो आधार नंबर लिंक असलेल्या मोबाईल वरती येणार आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जो आहे ओ टी पी टाकून या ठिकाणी कंटिन्यू असं करायचं आहे कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो डिजि लॉकर आहे डिजि लॉकर वरती जे डॉक्युमेंट्स असतात त्याला एक पिन असतो तो पिन जो आहे या ठिकाणी द्यायचा आहे आता मी बरेच दिवस झाले डिजि लॉकर यूज केलेला नाहीये त्यामुळे पिन चुकला आता पुन्हा एकदा ट्राय करतो माझ्याकडे तीन चान्स आहेत दुसऱ्या चान्समध्ये झालं तर व्यवस्थित अरे वा झालेला आहे मित्रांनो डिजि लॉकरचा पासवर्ड तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर अलो करायचंय अलोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट पेजवर नेक्स्ट पेजवरती जाणार आहात अगेन तुम्हाला दोन ऑप्शन येतील या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड आपण ऑलरेडी जे आधार सिलेक्ट से केलं होतं ते सिलेक्ट करायचंय से। त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड करायचंय सेव्ह से अँड प्रोसिड केल्यानंतर त्या ठिकाणी के पूर्ण डिटेल तुमची आलेली आहे तुमचा पॅन कार्ड नंबर ईमेल आय डी त्यानंतर तुमची जन्मतारीख त्यानंतर तुमचं नाव वडिलांचं नाव तर तुमचं मॅरिटिल स्टेटस तुमचं सोल्युशन वगैरे हो त्यानंतर प्लेस आ, प्लेस ऑफ बर्थ जे आहे आपण या ठिकाणी टाकून घ्यायचं जन्म ठिकाण जन्म गाव ज्याला आपण म्हणू ते टाकून घ्यायचं वडिलांचं नाव आणि त्यानंतर आईचं नाव हे दोघांचे नाव जे आहेत आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे आणि वडिलांचं नाव सुद्धा त्यांच्या पॅन कार्डवर जसं आहे तसं भरायचंय जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला मॅरिटियल सिलेक्ट करून घ्यायचे आहे स्टेटस की तुमचं लग्न झालेलं आहे नाही झालेलं आहे त्यानंतर तुमच्या वाईफचं नाव त्यानंतर ऑक्युपेशन डिटेल्स टाकायचे आणि सेव्ह अँड कंटिन्यू करायचं यानंतर मित्रांनो तुम्हाला नवीन जो फॉर्म येईल त्या ठिकाणी काहीही करायची गरज नाही आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला फक्त सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे तर त्यामुळे इथं काही चेंज करण्याचा प्रयत्न करू नका काहीही चाहि� करायची गरज नाही आहे यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासमोर दोन एक ऑप्शन येईल सिलेक्ट अकाउंट टाईप म्हणून टायर वन आणि टायर टू ऑलरेडी टायर वन सिलेक्टेड आहे या ठिकाणी फक्त तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे तर टायर वनमध्ये काय काय येईल आणि टायर टूमध्ये काय काय येईल हे सगळं त्या ठिकाणी डिटेल्स तुम्ही पाहू शकता चेक करून घेऊ शकता यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे आणि पुढच्या पेजवर जे आहे आपल्याला जायचं आहे मित्रांनो या ठिकाणी सेव्हन कंटिन्यू झाल्यानंतर नवीन पेज तुमच्यासमोर आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल जे आहे आपल्याला भरायची आहे सगळ्यात अगोदर तुमचा बँकेचा आय एफ एस सी कोड जो आहे तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आय एफ एस सी दिल्यानंतर तुम्हाला जे आहे ॲटोमॅटिकली तुमच्या बँकेचं नाव जे आहे बँक नेमसमोर रिफ्लेक्ट होईल ॲटोमॅटिकली त्यामुळे तिथे काही करायची गरज नाही खाली अकाउंट टाईप तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची ऑलरेडी सेव्हिंग आहे तर सेविंग करंट असेल तर करंट या ठिकाणी खाली अकाऊंट नंबर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या डिटेलमध्ये चेक करून जे आहे तुम्हाला अकाउंट नंबर जो आहे द्यायचा आहे यानंतर अकाऊंट नंबर दिल्यानंतर कन्फर्म करून घ्यायचा आहे अकाउंट नंबर आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून आपल्याला नेक्स्ट पेजवरती जायचं आहे अकाऊंट नंबर कन्फर्म करून घ्या चेक करून घ्या व्यवस्थितरित्या आणि चांगल्या प्रकारे चेक झाल्यानंतर जे आहे तुम्हाला अँड कंटिन्यू करायचं आहे घाई गडबड करू नका सेव्ह अँड कंटिन्यू सेव्हन कंटिन्यू कंटिन्यू झाल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर नवीन पेज येईल या नवीन पेजवरती तुम्ही बघू शकता की तुम्हाला नॉमिनी जो आहे नॉमिनी सिलेक्ट करायचा आहे तुमचा नॉमिनी कोण असणार आहे तर तो, तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी माझा मुलगा सिलेक्ट करतो आहे त्या ठिकाणी मुलाचं नाव लिहायचं आहे त्यानंतर त्याचं ते वय जर तो अठरा वर्षाच्या खाली असेल तर तुम्हाला त्याचं डेट ऑफ बर्थ जे आहे द्यायचा आहे त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जे आहे जन्मतारीख या ठिकाणी द्यायची आहे जन्मतारीख दिल्यानंतर तुम्हाला गार्डियन नेम जो आहे तोही द्यायचा आहे ही, म्हणजे सांभाळ करणाऱ्याचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी सांभाळ करणाऱ्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर टाईप केल्यानंतर तुम्ही खाली एक ऑप्शन बघू शकता या ठिकाणी किती पर्सेंट शेअर जो आहे त्याच्या नावावरती जायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट पाहिजे नव्वद टक्के पाहिजे तुम तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला फिफ्टी फिफ्टी करायचं असेल तर अजून एक नॉमिनी ॲड करू शकता तर अशा पद्धतीने पद्धतीने जे आहे नॉमिनी डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला सेव्हन कंटिन्यू करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू झाल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर नवीन एक पेज आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉन्ट्रिब्युशन स्कीम डिटेल्समध्ये तुम्ही बघू शकता कॉन्ट्रिब्युशन अमाऊंट तुम्हाला महिन्याला किती रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या इन्व्हेस्टमेंट पार्टनरसोबत टाईप करून करणार आहात ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता तीन ऑप्शन आहेत टाईप ऑफ लाईफसायकल सायकल फर कन्वर्ज कन्झर्व कन्झर्वेटिव्ह त्यानंतर मॉडरेट त्यानंतर अग्रेसिव्ह तर या तिन्ही पैकी जे आहे आपल्याला मिडल जे आहे मॉडरेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि मॉडरेट सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला जे आहे यानंतरचं ऑप्शन जे आहे म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट पार्टनर जो आहे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्ही आदित्य बिर्ला करू शकता एसबीआय आहे कोटक आहे तुमच्या हिशोबाने जे काही तुम्हाला व्यवस्थित वाटतं त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता मी या ठिकाणी एसबीआय पेन्शन फंड सिलेक्ट करत आहे आणि ते सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो खाली सगळ्यात ऑप्शन येईल तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आता नवीन पेजवर येणार आहात आता नवीन पेजवर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला तुमची सिग्नेचर जी साईन आहे सही आहे ती या ठिकाणी अपलोड करून सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे अपलोड झाले सेवन कंटिन्यू झाले त्यानंतर दुसरं या ठिकाणी पेज येईल त्यामध्ये दिल दिलेलं आहे पी आर ए एन किट सिलेक्शन तर या ठिकाणी ई e पी आर एन कले सिलेक्ट करायचं आहे इंग्लिश किंवा हिंदी कलेक्ट करायचं आहे आणि सेवन कंटिन्यू आता सेवन कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं डिटेल्स या ठिकाणी येणार आहे डिटेल्स कन्फर्म करून घ्यायचे आहे नेक्स्टवरती सब कन्फर्मवरती क्लिक करून तुम्हाला जो मेल आय डी दिलेला आहे त्यावरती तुम्हाला ओ टी पी येणार आहे ओ टी पी या ठिकाणी सबमिट करायचं आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर अगेन नवीन पो पेज जे आहे तुमच्यासमोर या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी नवीन पेज आल्यानंतर बघू शकता तुम्ही की या ठिकाणी जे आहे तुम्हाला आता पेमेंट जे आहे पाच पाचशे रुपयाचं पेमेंट जे आहे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे तुम्हाला सेवन कंटिन्यू करायचं आहे से, सेवन कंटिन्यू झाल्यानंतर नवीन पेज पेमेंटसाठी गेट वे जो आहे तो ओपन होईल आता यामध्ये जे आहे तुम्हाला अकाउंटमध्ये तुमच्या पोर्टलच्या अकाउंटमध्ये वॅलेटमध्ये मिनिमम पाचशे रुपये असले पाहिजे आणि या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड जो आहे तो टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर व्हॅलिडेट करायचं आहे आणि व्हॅलिडेट झाल्यानंतर तुमचं पेमेंट होईल आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला जे आहे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे आता बघू शकतो आपलं पेमेंट चालू आहे त्याला कसंही बॅक वगैरे करायचं नाही आहे रिफ्रेश करायचं नाही आहे पेमेंट झालेलं आहे माझं नाव आहे त्यानंतर पेमेंट अमाऊंट आहे त्यानंतर जी एस टी किती लागली ते सगळं जे अमाऊंट आहे या ठिकाणी दिलेलं आहे किती अमाऊंट इन्व्हेस्ट झालेली आहे ते सुद्धा यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे अशा पद्धतीने ही जी रिसिप्ट आहे ती तुम्हाला सेव्ह करून घ्यायची स्क्रीनशॉट काढा किंवा डाउनलोड करून घ्या किंवा प्रिंट काढून घ्या ही तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कशाही पद्धतीने हे सेव्ह करून ठेवायचं से आहे त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने हा एन पी एस रेजिस्ट्रेशन जे आहे नॅशनल पेन्शन सिस्टम हे झालेलं आहे मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल असं वाटतं जी मेहनत आहे ती तुम्हाला कळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक एक शेअर किंवा एक सबस्क्राईब नक्की करून ठेवा एक कमेंट नक्की करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच